केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सुरू केलेल्या केंद्रीय ई श्रम कार्ड नोंदणी करून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांनी असंघटित कामगारांच्या नोंदणी अभियान कार्यक्रमात बोलत होते. केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी आर्थिक आरोग्य शैक्षणिक व सामाजिक उन्नती करण्यासाठी केंद्रीय ई श्रम कार्डची नोंदणी करण्याचे आवाहन करून त्या माध्यमातून सर्व योजना राबविण्याची तरतूद केली आहे. महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज स्वर्गीय हिंदू उदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्मपत्नी आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या माऊली स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगार सेनेच्या वतीने या ठिकाणी आदरांजली वाहण्यात आलेली आहे. या जगामध्ये सूर्यचंद्र असेपर्यंत माँसाहेबांचं नाव अमर राहणार आहे. त्यानुसार शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात नोंदणीच्या अभियानाचं उद्घाटन कामगार नेते विष्णू कारंपुरी यांच्या हस्ते तर दशरथ नंदाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यावेळी विष्णू कारंपुरी यांनी योजनेची संपूर्ण माहिती उपस्थित महिला कामगारांना देऊन सदर योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन समृद्धी करावे असे म्हणाले.